नमस्कार मित्रांनो, पेट लवर प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व कुक्कुटपालन व्यावसायिकांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो कोंबड्या जे अंडे आहे तुमच्याकडे तर जास्त नसन निघत तर त्याचा इलाज काय आहे, कारण की बरेच कोंबड्या ज्या आहे त्या जास्त करून अंडे देत नाही किंवा एखादा अंडे देते आणि दोन चार दिवस अंडे देतच नाही। तर याचा इलाज मित्रांनो, त्यांना कॅल्शियमची कमतरता असेल किंवा मग त्यांना विटॅमिनची कमतरता असेल किंवा तुम्ही खाद्य जे देत आहे ते बरोबर नसेल, तर हे तिन्ही कारणमधून कोणतं पण एक कारण होऊ शकते। तर तुम्ही कशाप्रकारे काय दिलं पाहिजे, आजचा व्हिडिओ संपूर्ण याचबद्दल आहे, तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे। तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओ सुरू करूया। आता मित्रांनो, जेव्हा तुमची कोंबडी अंड्यावर येते, जसं 4.5 ते 5 महिन्यानंतर कावेरी कोंबडी, डिपी क्रॉस कोंबडी, ब्लॅक ऑस्ट्रोलॉफ, सातपुडा, इतर गावरानी क्रॉस, जेवढ्या पण कोंबड्या 4.5 ते 5 महिन्याच्या अंदर अंडे देणे सुरुवात करून टाकते। आणि गावठी कोंबडी जर बघितली, ओरिजिनल गावरान जे गावात मिळते, जसं जे कोंबडी खुळक होते, ते जे आहे 6-6.5 महिन्यानंतर अंडे देणे सुरू करते। तर याचा जे कालावधी असतो कोंबड्यांना, या कालावधीमध्ये त्यांना खाद्याचा पुरवठा जो आहे तो चांगला करावा लागतो आणि कॅल्शियमचा पुरवठा। कॅल्शियममध्ये तुम्ही ऑस्टोवेट आणि प्लस वायमेरल हे दोन्हीचं मिश्रण जर दिलं, जसं सतत जेव्हा तुम्ही कोंबड्यांना अँटी जे कॅल्शियम देता, तसं कंटिन्यू तुम्हाला 4-5 दिवस द्यायचा आहे। म्हणजे दर महिन्यातून किंवा दर हप्त्यातून 2 दिवस किंवा दर महिन्यातून तुम्हाला 4-5 दिवस असं कंटिन्यू लगातार द्यायचं आहे, जेणेकरून कोंबड्यांची महिन्याभरीची जे कॅल्शियमची कमतरता आहे ती पूर्ण औषध जे आहे ते करून टाकते। तर असं जर तुम्ही कॅल्शियम कोंबड्यांना दिले तर लवकरात लवकर कोंबडी जी आहे ते अंडे देणे सुरूच ठेवते, आणि कोणती कोंबडी जर येत नसेल अंड्यावर ते लवकरात लवकर येऊन देते। आता तुम्हाला अंड्यावरची कोंबडी फ्री रेंजमध्ये कोंबडी असेल तर तुम्हाला खाद्य कोणतं द्यायचं आहे, आता खाद्य म्हणजे मित्रांनो तुम्हाला लेअर फिट द्यायचं आहे थोडं थोडं, त्यासोबतच तुम्ही जे आहे शिजलेला भात, शिजलेली ज्वारी, शिजलेले गहू, तर याचं पण मिश्रण तुम्ही देऊ शकता। आणि जे शिजवतो आपण जसं बाजरी, गहू वगैरे, ज्वारी, त्यामध्ये थोडा काळा गूळ जर तुम्हाला मिळत असेल तर काळा गूळ तुम्ही टाकला पाहिजे, जेणेकरून कोंबडी लवकरात लवकर अंडे जास्त प्रमाणात देते आणि जास्त अंडे देते, अंड्याची साईज पण मोठी होते। तर हे पूर्ण जे आहे ते तुम्ही जर दिलं तर लवकरात लवकर कोंबडी अंड्याची कोंबडी जी आहे अंड्यावरची कोंबडी तिचं वजन मित्रांनो जास्त करून 1.5 किलो 1.25 किलोच्या वरच असलं पाहिजे, जेणेकरून तेव्हाच कोंबडी तुमचे अंडे देणार। जर कोंबडीचं वजन तुमचं कमी असेल, जसं 1.25 किलोची कोंबडी असेल तर 1 किलो 1100 ग्रॅम 1150 ग्रॅमची कोंबडी असेल तर ती कोंबडी जास्त करून अंडे देत नाही, तर तिला थोडं वजन वाढवण्यासाठी तुम्ही जे आहे ते लेअर फीडचा वापर केला पाहिजे। त्यानंतर चांगलं ब्रोटॉन लिक्विड झालं, लिव्हर टॉनिक, लिव्हर स्ट्रॉंग करायची, लिव्हर टॉनिक देऊन, त्यानंतर तुम्ही कॅल्शियमचा पुरवठा पण केला तिला, आणि थोडाफार जो फॅट सोयाबीन झालं, काळे चणे झाले हे बारीक करून पण दिले पाहिजे, जेणेकरून त्याचं वजन वाढेल थोडंसं आणि चांगल्यात चांगलं कोंबडी अंडे उत्पन्न देईल। जेव्हा कोंबडी अंड्यावर असते तेव्हा अचानक म्हणजे अंडे कोणत्या कोंबड्या स्टॉप करते। आता स्टॉप करण्यामागचं कारण मित्रांनो कॅल्शियमची तिला कमतरता झाली आहे, तर कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे की हप्त्यातून 2 दिवस तुम्ही लगातार, जसं हप्त्यातून 2 दिवस जर पकडले कोणते पण, शनिवार रविवार पकडा, सोमवार मंगळवार, बुधवार गुरुवार, असं कोणतं पण तुम्ही हप्त्यातून 2 दिवस पकडा, कॅल्शियमचा हप्त्यातून तुम्हाला 2 दिवस पुरवठा करावाच लागतो। मात्रा जर बघितली तर 10 लिटरमध्ये तुम्हाला 10 ml कॅल्शियमचा टाकावंच लागते। इंजेक्शनने तुम्ही 10 ml पूर्ण मात्रा बराबर घेऊन 10 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये पूर्ण ऑस्टोवेट जे आहे ते त्यामध्ये वायबनर मिक्स करून पूर्ण असं मिश्रण तुम्ही जे आहे ते तुमच्याकडे तयार ठेवा। ते पूर्ण मिश्रण जे आहे ते पूर्ण पाण्याच्या ड्रिंकरमध्ये ठेवा, दिवसभर कोंबड्यांना 2 दिवस जे आहे ते पूर्ण त्याचंच पाणी ठेवा, ऑस्टोवेटचं, कॅल्शियमचं, जेणेकरून कोंबड्यांची कमतरता कॅल्शियमची भरून काढणार आणि कोंबड्या नेहमी अंडे देत राहणार, तुमचा फायदा नेहमी होत राहणार, कारण की अंड्यामध्ये आपला जास्त प्रॉफिट असतो, असं 10-12-15 रुपये कुठे कुठे जर जास्त पण रेट आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला कोंबड्या कुक्कुटपालनमध्ये अंडी उत्पन्नमध्ये घट आली तर तुमचा नफा थोडा कमी होतो, नफा आपल्याला रेग्युलर ठेवण्यासाठी जे तुम्हाला महिन्यात आहे ते थोडी घ्यावंच लागेल कुक्कुटपालनमध्ये, जसं औषधाचा पुरवठा, खाद्य व्यवस्थापन, त्यानंतर फ्री रेंजमध्ये जर सोडल्या तर थोडाफार किड्यांचा बंदोबस्त, जसं शेणाचा उखंडा तयार करा, असं जे पूर्ण व्यवस्था आहे ते तुम्ही तुमच्या कुक्कुटपालन शेडमध्ये केली पाहिजे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांना या व्हिडिओची लिंक जी आहे तुम्ही शेअर करा। धन्यवाद।